नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत आहोत अकरावी ओ सी एम प्रकरण क्रमांक चार व्यवसाय संघटनांचे प्रकार भाग एक त्यामधील चौथी संघटना आहे सहकारी संस्था को ऑपरेटिव्ह सोसायटी तर सहकारी संस्था याचा अर्थ व्याख्या आणि काही उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आप आहोत आपला हा व्हिडिओ क्रमांक आहे अकरा ओ सी एम झिरो चार म्हणजे हा प्रकरण क्रमांक आणि तेरा हा त्यातील ते व्हिडिओ क्रमांक आहे तर अशा प्रकारे हा क्रमांक आपण देत असतो प्रत्येक व्हिडिओला तर आपण आता पाहूया सहकारी संस्था तर विद्यार्थी मित्रांनो सहकारी संस्थेचं आपल्या देशामध्ये नावाजलेलं खास असं एक उदाहरण आपल्याला पुस्तकामध्ये इथे सुरुवातीलाच दिलेलं आहे की अमूल नावाची जी सहकारी संस्था आहे कंपनी आहे त्या ठिकाणी सुरू झाली की ज्या गुजरातमध्ये जे गरीब शेतकरी होते या गरीब शेतकरी रात्रंदिवस कष्ट करून त्या ठिकाणी दूध उत्पादन करत होते परंतु त्या ठिकाणच्या स्थानिक व्यापाऱ्यांकडून त्यांची पिळवणूक फसवणूक होत होती त्यांना त्या ठिकाणी मोबदला किंवा लाभ किंवा पैसे कमी दिले जात होते पासष्ट वर्षापूर्वी ही गोष्ट आहे तर पासष्ट पष्ट्या वर्षापूर्वी अमूल या सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली आणि जे स्थानिक व्यापारी होते जे अन्याय शेतकऱ्यांवरती करत होते अशा या अयोग्य व्यापारी प्रथांच्या विरोधामध्ये शेतकरी रागाने एकत्र आले आणि त्रिभुवनदास पटेल यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची भेट घेतली त्यांना सर्व माहिती दिली आणि ह्या सर्व प्रश्न सोडवण्याची विनंती केली शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून सरदार वल्लभभाई पटेल यांनी या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही स्वतःचा उद्योग आणि व्यवसाय सुरू करा त्यांच्यावरती अवलंबून राहू नका तुम्ही स्वतःच त्या ठिकाणी व्यवसाय उद्योग सुरू करा आणि तुमची दूध उत्पादने काय करा त्याची विक्री स्वतः स्वतःच सुरू करा मग हे सांगितल्यानंतर शेतकरी सर्वजण मनापासून त्यांनी दिलेला सल्ला सर्व शेतकऱ्यांनी ऐकला आणि मनापासून त्या ठिकाणी कामाला लागले आणि शेतकऱ्यांनी हा सल्ला त्या ठिकाणी गांभीर्याने घेतला आणि स्वतःची सहकारी संस्था सुरू केली तर या सहकारी संस्थेच्या भारतीय त्याला आपण धवल क्रांतीचे जनक म्हटलेलं आहे डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी अमूल सहकारी संस्थेची स्थापना केली आणि भारतीय दुग्ध उत्पादनामध्ये अमूल ही अग्रगण्य संस्था आज भारतात मानली जाते सन एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये गुजरातमधील आनंद येथे अमूलची स्थापना करण्यात आली मध्यस्थांच्याकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवणे हाच या सहकारी संस्थेमागचा मुख्य हेतू होता आणि तिथे शेतकऱ्यांना त्रास होत होता तर हा त्रास कमी करण्यासाठी एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये त्या ठिकाणी अमूल सहकारी संस्था स्थापन करण्यात आली शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल त्रिभुवनदास त्रिभुवनदास पटेल व डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी हे उपाय शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सांगितले आणि शेतकऱ्यांनीसुद्धा त्यांचा सल्ला ऐकला आणि चांगल्या प्रकारचे सहकार्याने एकत्र येऊन सर्वांच्या सहकार्याने ही संस्था सुरू करण्यात आली आणि पुढे आज आपण बघतो की त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचा उद्योजक बनण्यास अमूलने एक चांगल्या प्रकारचा नाव लौकिक त्या ठिकाणी मिळून दिला आणि त्याचबरोबर एक प्रथा पाडून दिली की चांगल्या प्रकारे तुम्ही हा शेतकरीसुद्धा एकत्र येऊन स्वतःचा उद्योग त्या ठिकाणी व्यवसाय वाढवू शकता आणि स्वतःच पैसे त्या ठिकाणी प्राप्त करू शकता आज आपण बघतो अमूल सहकारी संस्थेमध्ये संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शी असून तेथे कोणत्याही प्रकारची पिळवणूक केली जात नाही या वाक्याखाली तुमच्या पॉईंटमध्ये पुस्तकामध्ये वहीमध्ये अंडरलाईन करा संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी असून तेथे कोणत्याही प्रकारची पिळवणूक केली जात नाही म्हणजे सहकारी संस्था आहे ही अमूल सहकारी संस्था दुग्ध उत्पादने तयार करणारी संस्था आहे आजही क्वालिटी प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी या संस्थेमार्फत तयार केली जातात आणि संपूर्ण प्रक्रिया ही पारदर्शी आहे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून आपण बघतो आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक सहकारी संस्था आहेत अनेक मोठ्या मोठ्या दिग्गज सहकारी संस्था आहेत परंतु त्यामध्ये या अमूल सहकारी संस्था इतका पारदर्शीपणा नाही आणि म्हणून अमूलचं नाव या ठिकाणी त्या ठिकाणी खास आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला पुढील पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी की तशाच प्रकारची पिढी महाराष्ट्रातसुद्धा तयार व्हावी आणि चांगल्या प्रकारची पारदर्शी प्रक्रिया त्या ठिकाणी महाराष्ट्रात मध्ये निर्माण व्हावी सहकारी संस्थेच्या मार्फत महाराष्ट्राचा विकास व्हावा हाच उद्देश या ठिकाणी या वाक्यातून त्या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसतो आणि आपल्या पुस्तक लेखकांनी छान असं उदाहरण यामध्ये ते आपल्याला समाविष्ट केलेलं काय होते दिसून येते प्रक्रिया आहे त्याचबरोबर आपण पुढे पाहणारच आहोत अमूलला काय काय प्राप्त झालेलं आहे तर अमूलनं सिद्ध केलं आहे की ते एक उत्पादन आणि वस्तू नसून ती एक सहकारी चळवळ आहे व शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य देणारी संस्था आहे अमूलने शेतकऱ्यांच्या मध्ये स्वप्न पाहण्याचे धाडस आणि जीवन जगण्याची आशा निर्माण केली अमूलने अमूल आमुल हे अमूल्य असल्याचे सिद्ध केले तो देशाचा ठेवा म्हणून जतन केला पाहिजे सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अमूलला सर्वोत्कृष्ट या राजीव गांधी राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने गौरविण्यात आले आहे बघा म्हणजे स सहकारी उद्योजक त्या ठिकाणी त्याचबरोबर संपूर्ण पारदर्शी प्रक्रिया हा खूप पॉईंट महत्त्वाचा आहे आणि म्हणून आणि त्याचबरोबर क्वालिटी प्रॉडक्ट आणि सातत्य त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि म्हणून भारत सरकारने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अमूलला सर्वोत्कृष्ट उत्पादन राष्ट्रीय राजीव गांधी राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार या पुरस्कारानं त्यांना गुण गौरविण्यात आलं त्यांना त्यासाठी मान सन्मान त्या ठिकाणी देण्यात आला की खरोखरच अमोलने सहकारी संस्थेच्या मार्गातून माध्यमातून त्या ठिकाणी उत्कृष्ट उत्पादनाचा दर्जा राखला त्याचबरोबर सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शी ठेवले संपूर्ण पारदर्शी ठेवले आणि उत्पादनही त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट ठेवले आणि म्हणून त्या ठिकाणी अमूलला हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट उत्पादन म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेला आपल्याला दिसतो त्याचबरोबर अमूलने आपली जाहिरात मोहीम दीर्घकाळ चालविली आणि जागतिक पातळीवर गिनीज बुक विक जो आहे विश्वविक्रम गिनीज विश्वविक्रम या पुरस्काराने अमूलला सन्मानित करण्यात आलेले आहे म्हणजे विचार करा अमूल ही एक सहकारी पद प संस्था आहे आणि या सहकारी पदसंस्थेने एवढा मोठा विक्रम त्या ठिकाणी काहीतरी मोठ्या प्रमाणामध्ये असलेलं हे गुडविल नावलौकिक आपल्याला मिळवलेलं दिसते हे सहकारी संस्था आहे हा मुद्दा खूप लक्षात ठेवा आणि सहकारी संस्था असून अतिशय पारदर्शी कारभार आहे आर्थिक व्यवहार असो किंवा कोणताही व्यवहार असो अतिशय पारदर्शी प्रमाणे पाड पाडला जातो आणि म्हणूनच त्या ठिकाणी नव्याण्णवचा पुरस्कार आणि गिनीज बुक विश्वविक्रम या अमूलने आपल्याला प्रस्तावित केलेला दिसतो आपल्याकडे सर्वच ठिकाणी अमूलचे प्रॉडक्ट्स महाराष्ट्रातसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकले जातात आणि लोक बिंधास आणि डोळे झाकून अमूलचे प्रॉडक्ट्स त्या ठिकाणी खरेदी करताना दिसतात किंमत थोडीशी आपल्या महाराष्ट्रातील प प्रॉडक्टपेक्षा जास्त जरी असली तरी लोक बिंधासपणे महारा महाराष्ट्राचे नागरिकसुद्धा अमूलचे अनेक प्रॉडक्ट्स भरपूर प्रॉडक्ट्स त्यांचे आहे अगदी आईस्क्रीम आहे दूध आहे दुधाचे वेगवेगळे पदार्थ आहेत सर्व पदार्थ असे बेडकर एक, एक त्या ठिकाणी अमूल आज बनवत आहे आणि सर्व महाराष्ट्राला काय भारताला सुद्धा सर्व पदार्थ ता आवडतात आणि सर्वजण त्याचा आनंद घेताना दिसतो तर विशेष मला सांगायचं की सहकार संस्था कशा प्रकारे निर्माण करावी की जेणेकरून तिचा एवढा मोठा गौरव व्हावा आपल्या प्रत्येक गावामध्ये सुद्धा सहकारी संस्था आहे सहकारी सोसायटी म्हणतो आपण त्याला परंतु आपण बघतो की ज्या लोकांनी ती स सहकारी सोसायटी सुरू केली की ते लोक पहिल्या पिढीतले अतिशय निस्वार्थीपणे त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी ती सहकारी संस्था स्थापन केलेली आपल्याला दिसते परंतु जशी जशी पुढची पिढी आली तर पुढच्या पिढीमध्ये असलेला प्रामाणिकपणा पारदर्शपणा हळूहळू पाच पाच दहा दहा टक्क्याने कमी होऊन आजच्या पिढीपर्यंत आलेला पारदर्शीपणा खूपच आपल्याला कमी झालेला दिसून येतो आणि त्या ठिकाणी अनेक प्रकारचा वेगळ्याच विचाराचे लोक त्या ठिकाणी आता आलेले आपल्याला दिसतात परिणामी सहकारी संस्था पारदर्शी न राहता अपारदर्शी होण्याकडे कल आपल्याला असलेला दिसून येतो म्हणून महाराष्ट्रातील चांगली एक सहकारी संस्था म्हणून कोणाचाही उल्लेख या ठिकाणी आपल्याला केलेला दिसत नाही तर सहकारी संस्था म्हणजे आहे तरी काय नेमकं की का या ठिकाणी या सहकारी संस्था म्हणजे प्रत्येक गावातील प्रत्येक त्या ठिकाणी तुमचे जे शेतकरी असतील या सर्वांनी एकत्र या आणि आपल्या स्वतःच्या गावासाठी आपल्या स्वतःच्या शेतीसाठी स्वतःच्या विकासासाठी या ठिकाणी सहकारी संस्था स्थापन करा आणि त्या सहकारी संस्थेतून आप सर्वांचीच मदत सर्वांचीच विकास सर्वांचाच फायदा त्या ठिकाणी आपल्याला करून देता येऊ शकतो तर हे अमूलने दाखवून दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचे पैसा त्या ठिकाणी आज आपण अमोलने मिळवून दिलेला दिसतो आपल्याही प्रत्येक गावामध्ये सुद्धा आपण हे करू शकतो प्रत्येक गावामध्ये सहकारी संस्था आहे या प्रत्येक सहकारी संस्थेच्या मार्फत आपण हे सर्व करू शकतो परंतु त्या ठिकाणी असणारे जे सभा सभासद आणि संचालक आहे हे अतिशय प्रामाणिक पारदर्शी व्यवहार करणारे असले पाहिजे तरच आपण त्या आपल्या गावाचा विकास फायदा मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये करून देऊ शकतो याला दुसरा कोणताही पर्याय नाही की सुंदर असा हा संस्थेचा प्रकार या ठिकाणी आहे तर भारत आपण पाहतो की कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांची ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्याचबरोबर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सहकारी चळवळी निर्माण झाल्या आणि भारतातच सहकारी संस्था त्या ठिकाणी निर्माण झाली आणि सहकारी संस्था ही समाजातील दुर्बल घटकांसाठी गरीब घटकांसाठी त्या ठिकाणी निर्माण झाली सर्वजण एकत्र आले त्यामुळे त्यांची ताकद त्या ठिकाणी वाढली आणि या सर्व लोकांनाच आपण सभासदांना त्यांच्या हक्काचं त्या ठिकाणी संरक्षण फायदे मिळण्यासाठी या सहकारी संस्थांच्या मार्फत त्या ठिकाणी आपण कामकाज केलेलं सुरू दिसतंय त्याचबरोबर भारत सरकारने सुद्धा सहकार या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक गरीब अशिक्षित कुशल अकुशल अशा व्यक्तींना त्या ठिकाणी मदत केलेली त्या ठिकाणी दिसते ब्रिटिशांकडून आपलं स भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस मिळा साली मिळालं त्यानंतर आपण बघतो की विशेषतः कृषी क्षेत्रामध्ये या सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपल्या भारताचा प्रचंड विकास त्या ठिकाणी झालेला दिसून येतो देशामध्ये सहकाराचे जाळे हे स्थानिक पातळीवर प्रादेशिक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा विणले गेलेले आपल्याला दिसून येते तर अशा प्रकारे हे अमूलचं एक छानसं उदाहरण त्या ठिकाणी सहकारी संस्थांचं आहे अमूलसारखंच आपण इथून पुढेही सुद्धा कसं आपल्याला चांगल्या प्रकारे सहकारी संस्था अतिशय पारदर्शीप्रमाणे कशी चालवता येईल याचा उपयोग आपण भविष्यातील सिढीने त्या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं आहे तर सहकारी संस्था हा एक प्रकार आहे की ज्यामध्ये आपल्या ज्या व्यक्तीला सभासद व्हायचं असेल ती व्यक्ती इच्छेने त्या ठिकाणी सभासद होऊ शकते आणि निश्चित केलेली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत असते या सहकारी संस्थेचे ध्येय आहे किंवा त्याला घोषवाक्य आपण म्हणू किंवा उद्देश म्हणू की प्रत्येकाने सर्वांसाठी आणि सर्वांनी प्रत्येकासाठी या ठिकाणी काम करायचं आहे आणि याच तत्वावर या सहकारी संस्थेची स्थापना झालेली आहे आणि त्यांचे आपल्याला व्यवसाय चाललेला त्या ठिकाणी दिसून येतो तर सहकारी संस्था आपल्या प्रत्येक ठिकाणी आहे भविष्यातील प तुमच्यासारख्या पिढीने पुढच्या येणाऱ्या नागरिकांनी त्या ठिकाणी पारदर्शीप्रमाणे कसं काय कारभार पाहता येईल आर्थिक व्यवहार करता येईल आणि आपल्या गावातील प्रत्येक घटकाला जास्तीत जास्त लागणाऱ्या अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा कमीत कमी किमतीमध्ये कशा उपलब्ध करून देता येईल हे भविष्यातील भावी, भावी जे नागरिक आहेत हे त्यांनी पारदर्शीप्रमाणे कारभार करावा अशी माझीसुद्धा वैयक्तिक इच्छा आहे आणि आर्थिक व्यवहार जर पारदर्शी जर ठेवले तर आपल्या गावाचा नक्कीच विकास झाल्याशिवाय राहणार नाही तर आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेने सहकारी संस्थेची एक व्याख्या केलेली आहे ती आपण आता पाहूया सामान्यतः मर्यादित साधने असलेल्या व्यक्तींनी स्वेच्छेने एकत्र येऊन आपली समान आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी लोकशाही पद्धतीने व्यवसाय संघटनेचे नियंत्रण करण्यासाठी जी संस्था स्थापन केली जाते तिला सहकारी संघटन असे म्हणतात म्हणजे थोडक्यात काय की काही लोक त्यांच्याकडे जे आहे तेवढ्याच मर्यादित साधनांना घेऊन त्या ठिकाणी स्वइच्छेने एकत्र येतात आर्थिक उद्दिष्ट साधने करण्यासाठी लोकशाही पद्धतीचा त्या ठिकाणी वापर करतात नियंत्रण ठेवतात आणि अशा प्रकारे चालणारी एक संस्था त्या ठिकाणी स्थापन केली जाते त्या संस्थेलाच सहकारी कि संस्था किंवा सहकारी संघटन असे म्हणतात तर या सहकारी संस्थेमध्ये प्रत्येक गावातील व्यक्तींचा किंवा जे सहभासद होतील त्यांचा समान हिस्सा असतो मतदानाच्या वेळीसुद्धा त्या ठिकाणी गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता एक व्यक्तीला एक मत अशा प्रकारची या ठिकाणी मतदान प्रणाली असते म्हणजे श्रीमंताला जास्त मतं जो जास्त भाग भांडवल खरी घेईल किंवा शेअर्स खरेदी करेल त्याला जास्त मतं म्हणजे कंपनीमध्ये असा नियम आहे जास्त भांडवल जास्त त्याला जास्त मत देण्याचा अधिकार परंतु सहकारी संस्थेत नाही सहकारी संस्थेमध्ये गरीबाला एकच मत गरीब आणि श्रीमंताला तर तरी एकच मत आणि हा म्हणून प्रकार खूप मला खूप आवडतो परंतु इथे थोडासा आपल्याला अ वाईट विचारांची लोकं त्यामध्ये घुसल्यामुळं थोडंसं त्या ठिकाणी तिचा गुडविल कमी होत चालेल आपल्याला दिसते तर भविष्यात तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी चांगलं पारदर्शी प्रमाणे कारभार करण्यासाठी आर्थिक कारभार करण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा आणि पुढील काही काळामध्ये आपल्याला सहकारी संस्था या चांगल्या प्रकारे आपल्याला व्यवसाय करताना दिसतील त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त पार पारदर्शी प्रमा पणा त्या ठिकाणी कारभारामध्ये आर्थिक व्यवहारामध्ये आलेला आपल्याला दिसेल आणि हे जे समान त्या ठिकाणी हिस्सा असतो समान महत्त्व प्रत्येक सहकारी संस्थेतल्या प्रत्येक सभासदाला त्या ठिकाणी असते आणि नफे तोटा जर जसा होईल तसा त्या ठिकाणी तो नफा तोटा सर्व सभासदांना वाटून दिला जात असतो आणि आपला भारतीय सहकारी कायदा आहे एकोणीसशे बारा या सहकारी कायद्यामध्ये आपल्याला व्याख्या दिलेली आहे की सहकारी तत्वानुसार आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंवर्धन करणारी संस्था म्हणजेच सहकारी संस्था होय तर सहकारी म्हणजे तत्व काय आहे की एक प्रत्येकाने प्रत्ये सर्वांसाठी आणि सर्वांनी प्रत्येकासाठी या तत्वानुसार त्या ठिकाणी काम करायचं आहे कारभार करायचा आहे आर्थिक व्यवहार करायचे आहेत आणि सर्वांचा त्या ठिकाणी फायदा करून द्यायचा आहे आर्थिक ही संवर्धन त्यालाच मानतात अशी जी संस्था आहे त्याला कायद्यामध्ये आपल्याला सांगितले की त्यालाच आपण सहकारी संस्था असं म्हणतो की सहकारी संस्था ही एकमेकांच्या सहकार्यानेच त्या ठिकाणी पुढे जात असते आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी फायदा हा मिळून देत असते तर आपण बघतो की सहकारी संस्थेच्या मार्फत आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विकास झालेला त्या ठिकाणी दिसून येतो आणि हळूहळू हा विकास त्या ठिकाणी आपला अजूनही वाढत गेला पाहिजे त्यासाठी एकच विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की भविष्यामध्ये या सहकारी संस्थांचा कारभार आर्थिक व्यवहार शंभर टक्के पारदर्शी जर झाला तर त्या ठिकाणी या सहकारी संस्थांसारखी दुसरी कोणती संस्था नाही की जी आपल्या गावाचा विकास करू शकेल तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सहकारी संस्था म्हणजे काय आणि सहकारी उत्कृष्ट संस्थेचं उदाहरण अमूल द टेस्ट ऑफ इंडिया अशी फार मोठी जाहिरात त्यांची आपल्याला आजही लक्षात आहे तर त्याचं उदाहरण आपण आपण पाहिलं आणि त्याप्रमाणे आपण आता ठरवलंय की आपणही अशाच पारदर्शी संस्था त्या ठिकाणी निर्माण करायच्या आहेत आणि भविष्यामध्ये त्या ठिकाणी चालवायच्या आहेत त्याचबरोबर आपण या सहकारी संस्थेचा अर्थ व्याख्याही या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या सहकारी संस्थांची वैशिष्ट्ये विद्यार्थी मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी सेटिंग केलेली नसेल तर त्यांनी सेटिंग करून घ्या प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी वीस सेकंदामध्ये क्रमाने येणारा व्हिडिओ दिलेला असतो तुम्ही क्रमाणे येणारा व्हिडिओ पाहायचा असेल तर डाव्या बाजूच्या आयकॉनवर क्लिक करा तर तुम्हाला व्हिडिओ लगेच पुढचा पाहता येईल त्याचप्रमाणे सर्व व्हिडिओंची लिस्ट पाहिजे असेल तर शेवटच्या वीस सेकंदामध्ये त्या ठिकाणी उजव्या बाजूच्या आयकॉनवर आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला सर्व लिस्ट व्हिडिओंची दिसेल त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचप्रमाणे प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा प्रत्येक व्हिडिओच्या विषयांच्यासुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहे त्यावरून तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर पुढं लाईक करा आणि सेटिंग करा त्यासाठी व्हिडिओ पहा इथे थम दाखवलेला आहे त्याच्या खाली आठ अंक आलेला आहे म्हणजे हे लाईक केलेले आहेत ला तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता त्याच्यानंतर शेअर बटन आहे जर तुम्हाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही यावरनं क्लिक करून वॉट दु, दु, दुसऱ्याला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक पाठवू शकता त्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येऊ शकतो सेव्ह आपण करून ठेवू शकतो त्यानंतर त्याच्या खाली बघा चॅनलचं नाव दिसत आहे पी एस कॉमर्स डिजिटल ऑनलाइन लर्निंग त्याच्यासमोरच एक रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये सबस्क्राईब हा शब्द दिसत आहे तर या शब्दावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो ब्लॅक कलर येतो आणि पास्टेन्स तयार होतो डी हे ए अक्षर त्याला जोडलं जात आहे सबस्क्राईब त्या ठिकाणी तयार झालेला आहे त्यानंतर त्याच्यासमोर लगेच एक बेलचे बटन घंटासारखे बसले घंटा जशी मंदिरामध्ये असते तसे एक बटन समोर येते त्यावरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये तीन ऑप्शन्स ओपन होतात ऑल पर्सनलाइजड आणि नन तर त्यापैकी ऑलवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा उज्या बाजूला यू विल रिसीव ऑल नोटिफिकेशन्स त्यामुळे तुम्हाला आता सर्व नोटिफिकेशन्स मी जेवढे व्हिडिओ अपलोड करेल अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ